सोलापूर जिल्ह्यात नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली असून दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी 6 ते 11 या वेळेत नोंदणीचा कार्यक्रम होणार आहे. सोलापूर होमगार्डच्या अधीनस्थ 15 तालुका पथकांच्या लक्ष्य संख्येतील अनुशेष पूर्ण करण्यासाठी 204 पुरुष आणि 121 महिला मानसेवी होमगार्डची सदस्य नोंदणी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण या ठिकाणी सकाळी 6 वाजल्यापासून घेण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजल्यानंतर येणाऱ्या उमेदवारांना नोंदणी प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येणार नाही. होमगार्ड ही मानसेवी संघटना आहे. यामधील सदस्य हे मानसेवी असतात. त्यांना या संघटनेत कायमस्वरूपी नोकरीमध्ये सामावून घेतलं जात नाही असं सांगून नोंदणी पात्रतेचे निकष आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण मिलिंद मोहिते यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली. 2018 मधील होमगार्ड भरती नोंदणी प्रक्रिया ही प्रक्रिया 1 फेब्रुवारी 2018 पासून सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयावरती होत आहे. 1 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जे विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित राहतील त्या सर्वांना या नोंदणी प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. या होमगार्ड भरती प्रक्रियेमध्ये पात्रतेचे जे निकष आहेत त्यामध्ये 10वी पास असणं अपेक्षित आहे. वयोमर्यादा ही वयवर्ष 20 ते वयवर्ष 50 इतकी ठेवण्यात आलेली आहे. 162 सेंटीमीटर उंची असणाऱ्या प्रत्येक पुरुष याच्यासाठी पात्र आहे तर 150 सेंटीमीटर उंची असणारी महिला याच्यासाठी पात्र आहे. दिनांक 1 रोजी 11 वाजेपर्यंत जे उपस्थित राहतील ते सर्व युवक हे त्या दिवशी नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर दिनांक 2 व 3 रोजी त्यांची शारीरिक चाचणी ही पोलीस मुख्यालयाच्याच मैदानावरती होणार आहे. निवड होऊन पात्र ठरलेले उमेदवार हे इतर कार्यालयात काम करत असतील तर त्यांना त्यांच्या कार्यालय प्रमुखांचं अथवा मालकाचं ना हरकत प्रमाणपत्र द्यावं लागेल असंही मोहिते म्हणाले.